नमस्कार, मी सौ सुनीता चव्हाण, मुख्याध्यापिका, मयसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड, पुणे. आमच्या शाळा जी आहे हिला नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता हे वर्ष 101वे वर्ष शाळा आनंदाने साजरे करत आहे. यावर्षी शाळेने ग्रामवैभव हा ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवला आणि त्यासाठी वर्षभर अतिशय छोटे छोटे असे उपक्रम ज्याच्यातून ग्रामीण संस्कृतीची ओळख होईल असे वर्षभर शाळेने राबवले. अर्थात त्या उपक्रमांमध्ये शाळेतल्या संपूर्ण आमचे जे छोटे विद्यार्थी आहेत इयत्ता 1 ते 4 आणि त्यांना मदत करणारे आमचे सर्व शिक्षक, पालक या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे हे सांगताना मला विशेष आनंद होतो. या संपूर्ण वर्षभर चालणाऱ्या संस्कृती जी ग्रामीण संस्कृती आम्ही दाखवली त्याचं एक परमोच्च बिंदू असं म्हणता येईल की त्याचं शेवटी सगळ्यांचं एकत्रित सादरीकरण करण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या या मैदानावरती, शाळेच्याच मैदानावरती, आज जो मराठी राजभाषा दिन आहे आणि उद्या येणारा राष्ट्रीय विज्ञान दिन या दोघांचा औचित्याने त्याचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. ग्राउंडवरती इथे आम्ही बा शी म असं गावाला नाव दिलेलं आहे आणि अर्थात हे नाव आमच्या शाळेचंच नाव आहे, बाल शिक्षण मंदिर. त्यातलं बा शी म ही अक्षरं घेऊन या ठिकाणी हे बाशिम गावाचं सादरीकरण केलेलं आहे. अर्थात या गावामध्ये सुरुवातीला बाशिम गाव म्हणजे ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारं, ज्याच्यामध्ये 12 बलुतेदार आहेत, गावातले छोटे जे भाग असतात की ज्यांच्याशिवाय गाव पूर्ण होऊ शकत नाही असे सगळे भाग या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस ज्याच्याकडे आपण खूप डोळेझाक करतो असा जो रानमेवा आहे की जो आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुलांच्या जडणघडणीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, त्या रानमेव्याची ओळख आणि माहिती हा देखील याच्यामध्ये आम्ही एक भाग ठेवलेला आहे. त्याचबरोबर अगदी गावातल्या चावडीपासून ते गावातली शाळा असेल, त्यानंतर गावातली जत्रा आहे, पाटलांचा वाडा आहे, गावातली वस्ती आहे, अशा संपूर्ण गावाला, गावा म्हणजे ग्रामीण जीवनाला स्पर्श करून जाणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. गावामध्ये ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये दर आषाढी एकादशीला जी ज्ञानेश्वरांची आणि संत तुकारामांची पालखी संपूर्ण गावागावांमध्ये जात असते आणि ज्या वेळेला गावामध्ये ती पालखी प्रवेश करते तो त्या गावाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस असतो, कारण त्यावेळेस मग गावामध्ये जत्रा भरते, सगळे लोक त्या ठिकाणी भक्तिभावाने दर्शनाला येतात. तर तो देखील या वाशिम गावामध्ये आम्ही प्रसंग सादर केलेला आहे की वाशिम गावामध्ये ज्ञानेश्वरांची पालखी आलेली आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण बाजार इथे भरलेला आहे, त्याच्यामध्ये विविध दुकानं बाजारातली इथे सगळी छोट्या मुलांनी साकार केलेली आहेत आणि अशा